चल विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। या छत्रपती सीरीज मध्ये तुम्हा सर्वांना विद्यार्थ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो। मित्रांनो चला आज आपण रिझनिंग 12/1/2023 या तारखेला जे बुद्धिमत्तेवर आलेले टोटल एसएससी जीडीला आलेले प्रश्न आपण बघूयात। ओके चला मित्रांनो आपल्या समोर आहे या ठिकाणी बघा 12/1/2023 शिफ्ट नंबर 2 अंतर्गत विचारण्यात आलेले टोटल रिझनिंगचे प्रश्न आज आपण बघूयात। मित्रांनो चला या ठिकाणी प्रथम प्रश्न आपल्या समोर असेल। ओके ठीक आहे मित्रांनो, अंग्रेजी शब्दकोश में आते हैं म्हणजे काय या ठिकाणी हे प्रश्न बघितल्यानंतरच कळतं आपल्याला। या ठिकाणी जे निर्देश असतं ही रीड करण्याची गरज नाही, या ठिकाणी डायरेक्ट कळतं आपल्याला किस विकल्प में निम्नलिखित शब्द वगैरे वगैरे म्हणजे काय। मित्रांनो जे डिक्शनरी असते जे शब्दकोश असते इंग्लिश मध्ये त्यांना ओपन केल्यानंतर मित्रांनो हे शब्द आपल्याला कशा क्रमाने भेटतील ते आपण या ठिकाणी बघूयात। मग बघा मित्रांनो या ठिकाणी पी सर्व ठिकाणी कॉमन मध्ये आहे, ई सुद्धा आहे, त्यानंतर बघा मित्रांनो ए सुद्धा या ठिकाणी आहे, म्हणजेच काय मित्रांनो इथं एन आहे, इथपर्यंत ए आहे, म्हणजे हा पाच नंबर जो असेल हा शब्द पेन्सिल हा लास्ट मध्ये येणार आहे। मग हे दोन नंबर मध्ये पण नाही तो बी आणि सी, मला लास्ट मध्ये पाहिजे कारण की का सर्व ठिकाणी ए ए ए आणि या ठिकाणी एन आहे म्हणजे एन हा ए नंतर येतो। क्लिअर? आता चेक करूयात मित्रांनो काय या ठिकाणी बघा एन एस सी इथं सुद्धा सी आहे, मग मित्रांनो एस च्या आधी सी येतो, मग बघूयात आपण या ठिकाणी मग सी नंतर एच येतात बरोबर, म्हणजे सुरुवातीला पी ई ए सी एच एक नंबरवर येणार, म्हणजे एक नंबर म्हणजे काय मित्रांनो सुरुवात इथून होणार पी ई ए सी एच म्हणजेच काय या ठिकाणी हे तर आपण कटच केलोय मित्रांनो, हे दोन कट केलेलं आहे बरोबर, हा पण कट होतो कारण की सुरुवात मला फोर पासून पाहिजे चार पासून पाहिजे, हे पण कट म्हणजे विकल्प एकच शिल्लक होतोय आपल्याकडे। जे की मित्रांनो बघा यानंतर मित्रांनो सी ओ हे येणार म्हणजे तीन आला या ठिकाणी, त्यानंतर मित्रांनो एस च्या आधी एन येऊन जातो म्हणजे एक येणार, त्यानंतर एस एस नंतर मित्रांनो एस हे दोन आल्यानंतर हा लास्ट मध्ये मी बोललो होतो पाच नंबरचा जो नंबर हे एक ओर्ड असेल तो लास्ट मध्ये येईल। ओके चला त्यानंतर बघत मित्रांनो दुसऱ्या प्रश्नांकडे। ओके बघा मित्रांनो नॉन व्हर्बल मध्ये सिरीज या टॉपिकवर आधारित हा प्रश्न आहे। बघा मग या ठिकाणी मित्रांनो बघा या ठिकाणी एक वर्तुळाकार डॉट आहे, त्यानंतर हे चौकोनाकार आहे डायग्राम, हे स्टार आहे, त्यानंतर हे मित्रांनो बघा कशा पद्धतीने फिरतात, तर हे फिरतात मित्रांनो हे या ठिकाणी फिरतात क्लॉकवाईज, किती मित्रांनो 90 डिग्री मध्ये, म्हणजे बघा मित्रांनो हे या ठिकाणी येतात पुन्हा हे 90 डिग्री मध्ये, पुन्हा या ठिकाणी हे 90 डिग्री मध्ये, आता मित्रांनो पुन्हा 90 डिग्री मध्ये, म्हणजे स्टार या ठिकाणी असेल हे जे हे वर्तुळाकार जे बिंदू आहे डॉट आहे ते इथं आणि मधोमध हे काय मित्रांनो ते चौकोनाकार, म्हणजेच काय एक मिनिट बघा हा ओके हे तर फिरतात मित्रांनो क्लॉकवाईज, पण या ठिकाणी ही डायग्राम बघा ही इथं आहे ही इथं येऊन जाते ही इथं, तर मित्रांनो ही डायग्राम आता मधोमध येणार, मग काय या ठिकाणी मधोमध हे वरती येणार मित्रांनो नंबर एक ला, म्हणजे हे नाही हे पण नाही, क्लिअर इथपर्यंत। त्यानंतर त्यानंतर मित्रांनो हे कुठे येणार या ठिकाणी हे बघा, ओके ओके चला ठीक आहे। मग मित्रांनो अशा पद्धतीने फिरत असताना ही जे डायग्राम असते ती चेंज होते, ओके म्हणजे या ठिकाणी मित्रांनो हे चार नंबर डी बरोबर असेल, क्लिअर इथपर्यंत। चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे। चला बघा मित्रांनो सिरीज अंतर्गत पुन्हा हा प्रश्न आहे। मित्रांनो अतिशय सोपे प्रश्न आहे म्हणून मी काय करतो या ठिकाणी मी अतिशय स्पीड मध्ये सॉल्व करतो, म्हणजे काही जास्त वेळ या ठिकाणी घेण्याची गरज नाही असं मला वाटतंय। बघा मित्रांनो 5 चे 13, 13 चे 29 प्रश्नचिन्ह, 125 चे 253 कशा पद्धतीने होतात ते बघा। मग काय केलं मित्रांनो या ठिकाणी 5 × 2 = 10 + 3 म्हणजे 13 होतात, 13 × 2 + 3 म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी 13 × 2 = 26, 26 + 3 = 29, 29 × 2 = 58, 58 + 3 तर किती 61, तर विकल्प डी हे बरोबर असेल। ओके चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे। काय म्हणतात एक कूट लैंग्वेज में ट्रूथ को यू डब्ल्यू व्ही एस आय के रूप में लिखा जाता है। बघा मित्रांनो
टी आर यू टी आणि एच याला लिहितात मित्रांनो यू, इथं काय मित्रांनो क्यू असेल, व्ही असेल, एस आणि काय मित्रांनो आय. बघा या ठिकाणी आपण कशा पद्धतीने इथं लॉजिक लावा मित्रांनो. हे टी किती मित्रांनो 20, तर हे 21, हे 18, तर हे 17, हे 21, तर 22, म्हणजेच काय मित्रांनो प्लस 1 मायनस 1 प्लस 1 मायनस 1 प्लस 1 अशा पद्धतीने आहे. तर इथे सुद्धा बघूयात मित्रांनो काय आहे. ओके, सुरुवातीला प्लस 1 म्हणजे काय मित्रांनो डब्ल्यू, प्लस 1 एक्स येणार म्हणजे डी आणि बी हे दोन्ही विकल्प कट होतात. त्यानंतर मित्रांनो मायनस 1 म्हणजे एच किती 8, 8 मायनस 1 7, 7 नंबरवर काय येतो मित्रांनो जी येतो. मग या ठिकाणी आहे एक्स जी जे एस एफ हे बरोबर असेल. लास्ट मध्ये मित्रांनो ई प्लस 1 एफ म्हणजे या ठिकाणी कन्फर्म ए विकल्प बरोबर असेल. ओके चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. पुन्हा या ठिकाणी मित्रांनो बघा हे लॉजिक काय असेल, शोधा या ठिकाणी बघा काय असेल मित्रांनो. बघा आपल्याला या ठिकाणी वर्ग संख्या दिसते, हे 13 वर्ग आहे, हे 15 वर्ग आहे आणि हे प्रश्नचिन्ह ठिकाण मित्रांनो 17 वर्ग विषय क्लोज. आता मित्रांनो काही विद्यार्थ्यांना सर हे 182, 240 आणि 306 ही तर 225 प्लस 15 240 म्हणजे वर्ग संख्या, ज्या संख्यांचा वर्ग असेल त्याची ज्या त्या संख्येमध्ये बेरीज केल्यानंतर आपल्याला बघा मित्रांनो कदाचित हे कळालं नसेल. समजा या ठिकाणी 13 आहे, 13 वर्ग किती मित्रांनो 169, 169 मध्ये पुन्हा मी 13 ऍड करतो तर मला 182 भेटतात. बरोबर, हे लॉजिक या ठिकाणी आहे. ओके चला मित्रांनो नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे आपल्या समोर. ओके मित्रांनो हे नाते संबंध, ओके तुम्ही पण प्रयत्न करा मित्रांनो नाते संबंध मध्ये करा, या ठिकाणी प्रयत्न करा, ताकद लावा मित्रांनो काय आहे काय नाही ते. ओके बघा मित्रांनो नाते संबंध प्रत्येक शिफ्ट मध्ये प्रत्येक प्रश्न पत्रिकेमध्ये आपल्या रिझनिंगला 20 पैकी एक प्रश्न हमखास या ठिकाणी नाते संबंधावर येत आहे आणि कंटिन्यू आहे. बरोबर, मग बघा मित्रांनो काय म्हणतात आपल्याला ए प्लस क्यू म्हणजे इथं प्लस साठी काय जी प्लस एच, जी एच की पुत्री म्हणजेच काय मित्रांनो ए क्यू की पुत्री. क्लिअर इथपर्यंत. मायनस साठी काय मित्रांनो जी एच का पती म्हणजेच काय क्यू हा काय मित्रांनो आर चा पती असेल. बरोबर, त्यानंतर पुढे प्लस साठी काय पुन्हा या ठिकाणी पुत्री म्हणजे काय आर के ची पुत्री आहे या ठिकाणी. पुन्हा मायनस मायनस साठी काय मित्रांनो मायनस साठी आपल्याला आताच बघितलो आपण काय मायनस साठी जी एच का पती आहे म्हणजे के पती आहे. कोणाच पती आहे मित्रांनो वायज पती. मग काय म्हणतात ते के का ए से किस प्रकार संबंधित आहे, के ए से किस प्रकार संबंधित आहे मित्रांनो ए चे वडील कोण मित्रांनो क्यू, क्यू आणि आर यांचे लग्न झालेले या ठिकाणी आणि आर ही के ची मुलगी आहे म्हणजेच काय के नाना लागेल, विकल्प ए बरोबर असेल. ओके चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. ओके चला ओके चलो मित्रांनो बघूयात या ठिकाणी काय लॉजिक आहे ते. बघा ए मी इथं लिहितो मित्रांनो एक मिनिट, ए आर सी आणि एस, ई एन एच आणि एन. ओके बघा मित्रांनो बघा या ठिकाणी प्लस 4 आहे, ए 1 नंबरवर, ई 5 नंबरवर, त्यानंतर आर किती 18 नंबरवर, तर एन किती मित्रांनो 14 नंबरवर म्हणजे मायनस 4, सी किती मित्रांनो 3 आणि हे किती 8 म्हणजे या ठिकाणी प्लस 5, यस 19 आणि एन किती 14 म्हणजे मायनस या ठिकाणी 5. म्हणजे सुरुवातीला दोन अल्फाबेट मध्ये मायनस हे प्लस 4 मायनस 4, त्यानंतर लास्ट दोन मध्ये मित्रांनो प्लस आणि मायनस. मग बघा मित्रांनो आपण या ठिकाणी बघूयात एम यू एस आणि के, प्लस 4 13 प्लस 4 17 होता, 17 नंबरवर क्यू येतो,
म्हणजे या ठिकाणी विकल्प ए आणि बी दोन्ही कट होतात. त्यानंतर मित्रांनो मायनस एकवीस मायनस मित्रांनो यू एकवीस एकवीस मधून चार मायनस तर या ठिकाणी मित्रांनो सतरा पुन्हा या ठिकाणी क्यू भेटेल. डबल क्यू कुठे मित्रांनो तर विकल्प डी मध्ये डबल क्यू आहे जे की या ठिकाणी आपलं उत्तर असेल या ठिकाणी बरोबर. चला मित्रांनो अतिशय सोपे प्रश्न आहे काहीच काळजी करण्याची गरज नाही या ठिकाणी ओके. हे तर तुम्हाला पण सॉल्व करता येत असेल याबद्दल काही द्विमत नाही असं वाटतंय मला कारण की प्रश्न अतिशय सोपे ओके. चला मित्रांनो या ठिकाणी बघूयात आपण आता ही सिटिंग अरेंजमेंट ओके. दिसतंय मित्रांनो प्रश्न दिसतंय प्रत्येकांना ओके. चला मित्रांनो आता हा टोटल आणि कंप्लीट पूर्ण प्रश्न तुम्हाला दिसत असेल ओके. बघा मग आपण कशा पद्धतीने सॉल्व करूया त्या ठिकाणी काय म्हणतात मित्रांनो सहा मित्र आहे आणि वृत्ताकार मेच के फरीत मेच के केंद्र की ओर मुख करके बैठे. किती मित्रांनो सहा मित्र आहे दोन चार आणि सहा. बघा मग मित्रांनो ही माहिती या ठिकाणी व्यवस्थित आणि शांततेने रीड करून आपण तर प्रत्येक शिफ्ट मध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये दोन दोन प्रश्न टोटल बघतच या ठिकाणी बरोबर. मेच के केंद्र की ओर मुख करके बैठी मुलगी आहे मुली आहे ते बसणाऱ्या कोणी असू दे आपल्याला काय यस आर के बाई ओर तिसरे स्थान यस आर के बाई ओर तिसरे स्थान पर एक दोन तीन तर यस या ठिकाणी ओके. तिसरे स्थान पर बैठी पी आर के दाई ओर ठीक बगल में है पी आर के दाई ओर म्हणजे उजवी बाजूला ठीक बगल में है और डी के बाई ओर ठीक बगल में डी के बाई ओर ठीक बगल में है एम आर के बाई ओर ठीक बगल में एम आर के बाई ओर ठीक बगल में बैठी है के यस के दाई ओर ठीक बगल में कौन मित्रांनो के झाले या ठिकाणी एम के बाई ओर ठीक बगल में है बैठी है तो डी के बाई ओर तीसरे स्थान पर कौन है डी के बाई ओर तीसरे स्थान पर एक दोन तीन तिसरे स्थान पर एम आहे मित्रांनो जे डी विकल्प मध्ये आहे. क्लिअर इथपर्यंत. चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. चला मित्रांनो त्यानंतर हा प्रश्न आपल्या समोर आहे ओके. चला मित्रांनो बघा या ठिकाणी आपण कशा पद्धतीने सॉल्व करणार हा प्रश्न. बघा मित्रांनो या ठिकाणी हे अठ्याहत्तर ला तेराने भाग दिल्यानंतर भाग जातो हे तुम्हाला कळत असेल. मग भाग जातो मित्रांनो या ठिकाणी मग हे भागाकारचे चिन्ह इथून चेंज व्हायला नको असं मला वाटतं आणि पहिल्या विकल्पानुसार पर्यायानुसार भागाकारचं चिन्ह या ठिकाणी बदल होतो. जिथं प्लस असेल तिथं भागाकार म्हणजे तीन प्लस अठ्याहत्तर तीनला अठ्याहत्तर ने भाग कशा पद्धतीने एकदम विचित्र पद्धतीने जातोय पॉइंट मध्ये येणार दशमलव मध्ये म्हणून विकल्प ए कट होतोय. त्यानंतर पुन्हा मी या ठिकाणी बघतो मित्रांनो जिथं गुणाकार असेल तिथं भागाकार म्हणजे नऊ भागीला एकशे सतरा हे सुद्धा उत्तर नसेल. क्लिअर इथपर्यंत. मग पुढे बघूयात मित्रांनो प्लस आणि मायनस जिथं प्लस असेल त्या ठिकाणी मायनस या ठिकाणी मित्रांनो प्लस. मग मला एक सांगा मित्रांनो नऊ गुणीला एकशे सतरा केल्यानंतर नऊशे आणि ते मित्रांनो एकशे त्रेपन्न एक हजार त्रेपन्न कुठल्या कुठे फार मोठी संख्या येते आणि एकशे सव्वीस म्हणजे मित्रांनो हे पण कट होतंय विकल्प आता एकच उरतोय सी जे की उत्तर बरोबर असेल. आता ते सॉल्व पण करून बघूयात आपण या विकल्पानुसार काय या ठिकाणी मित्रांनो प्लस आणि गुणाकार जिथं गुणाकार असेल तिथं प्लस आणि जिथं या ठिकाणी प्लस तिथं गुणाकार. क्लिअर पर्यंत. मग तीन गुणीला अठ्याहत्तर भागीला तेरा मायनस नऊ प्लस एकशे सतरा बरोबर किती मित्रांनो एकशे सव्वीस यायला पाहिजे. मग बघा येतो का या ठिकाणी एकशे सव्वीस ते बघूया. तेराने भाग देऊन टाका मित्रांनो सहा सहा गुणीला तीन किती अठरा अठरा मायनस मित्रांनो नऊ प्लस किती एकशे सतरा. मग किती मित्रांनो नऊ नऊ प्लस एकशे सतरा म्हणजेच काय मित्रांनो एकशे सव्वीस हे बरोबर असेल. मी बोललो होतो की सी हे बरोबर असेल. क्लिअर पर्यंत. चला पुढे जाऊ पुढचा प्रश्न.
ओके एक कूट लँग्वेज मित्रांनो, एक कूट भाषेमध्ये डिस्टन्स फेस वुमेन साइड वगैरे वगैरे या फेस स्टेस साइड और पॉवर एक ही शब्द असतात बघा. यांना एक सविस्तर पद्धतीने पण सॉल्व करत असतो आपण बेसिक पद्धतीने, पण इतकं वेळ नसतो मित्रांनो. आता मी कशा पद्धतीने सॉल्व करेल. पहिल्यांदा बघणार की विचारण्यात आलेल मित्रांनो एफ एस ई फेस बरोबर. आता हे विचारण्यात आलेलं आहे तर हे कुठे आहे, फेस कुठे आहे ते बघा. तुम्ही म्हणणार इथं आहे, आणखी कुठे आहे, आणखी आहे, आणखी कुठे आहे मित्रांनो, आणखी या ठिकाणी आहे बरोबर, दोन ठिकाणी. मग या फेस साठी डिस्टन्स फेस साठी कोड आहे वुमेन सॅड बरोबर. फेस टेल साठी आहे सॅड और पॉवर बरोबर. म्हणजे दोन्ही ठिकाणी फेस आणि दोन्ही ठिकाणी मित्रांनो एस ए डी सॅड आहे. म्हणजेच काय, यासाठी सुद्धा फेस साठी सॅड असेल, बाकी काही करण्याची गरज नाही. झालं मित्रांनो, चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. हे बघा मित्रांनो, मी बोललो ना रिजनिंगचे प्रश्न खूप सोपे असतात हे लक्षात ठेवा. काही विद्यार्थ्यांना 15 प्रश्न बरोबर येत असतील ना 20 पैकी तर त्यांनी उड्या मारू नये. उड्या मारण्याचं काहीच काम नाही त्या ठिकाणी, कारण की का रिजनिंग सोपी असते. त्यामध्ये मित्रांनो 18, 19, 20 ओके हे तीन नंबर लक्षात ठेवा, 18, 19 आणि 20 ओके. टाइम ओके, टाइम मॅनेजमेंट करा, टाइम परिपूर्ण आहे. 60 मिनिटात ऐसे प्रश्न होतात, सहज गतीने होतात ओके. बघा मित्रांनो हे किती, 20, 18, 16, 14, 12, 10, 8 आठ नंबर वर काय तर एच आहे ओके. पुन्हा या ठिकाणी मित्रांनो काय आहे ते बघा, 32/4 ओके ठीक आहे. पहिल्यांदा बघा मित्रांनो बेरीज वजा बाकी, त्यानंतर बघा मित्रांनो गुणाकार आणि बेरीज. गुणाकार कुठे, इथं या ठिकाणी गुणाकार आणि इथं बेरीज ठीक आहे. गुणाकार आणि भागाकार कुठे, गुणाकार मित्रांनो जिथं भागाकार असेल तिथं गुणाकार आणि इथं मित्रांनो भागाकार, 72/3 ओके. जातो मित्रांनो 72/3 ने पण भाग जातोय. त्यानंतर मित्रांनो भागाकार आणि मायनस, जिथं मायनस असेल या ठिकाणी इथं भागाकार आणि इथं मायनस. तर मित्रांनो हे या विकल्पामध्ये तर मला तथ्यच दिसत नाही काही पर्यंत. बघा मग मित्रांनो आपण चेक करूयात काय घडतं काय होतं. मला या ठिकाणी मित्रांनो थोडा संशय आहे की या ठिकाणी कदाचित कदाचित बी किंवा सी यायला पाहिजे. मी चेक करतो एक एक. मग बघा मित्रांनो दोन नंबर मी हे टाकून बघेल, या ठिकाणी प्लस तर या ठिकाणी मित्रांनो गुणाकार, 72+3 × 32/4 − 16 मग हे किती मित्रांनो 8, 8 + 3 किती मित्रांनो 24, 72+24 − किती मित्रांनो 16. मग या ठिकाणी किती 8, तर हे नाही गेला कामात, कारण की 136 येत नाही मित्रांनो तर 80 येत या ठिकाणी. मग तीन नंबरचे विकल्प टाकून बघूयात आपण आणि ते तर आता बघा मित्रांनो हे असायला पाहिजे अशी अपेक्षा आहे मला. काय मित्रांनो 72/3 + 32 × 4 − 16 = 136 बघा हे कॅल्क्युलेशन करूयात आपण. काय मित्रांनो या ठिकाणी जेव्हा मी 3 ने इथं भाग देतोय 2 आणि हे 4 प्लस किती मित्रांनो 32 × 4 − 16 32 × 4 किती मित्रांनो 2 × 4 = 8 आणि हे 12 एक मिनिट आठ आणि हे 12 128 प्लस किती मित्रांनो 24 मायनस किती 16 24 मधून 16 गेल्यानंतर 8 + 128 + 8 तर हे असेल मित्रांनो 136 जे की मी बोललो होतो सुरुवातीला की सी असायला पाहिजे ओके. चला ओके मित्रांनो दर्पण प्रतिबिंब या ठिकाणी आपण जे आरशातील प्रतिमा म्हणतो ते आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी ऍक्च्युअल बघा मित्रांनो गणितीय क्रिया सिटिंग अरेंजमेंट आणि यानंतर हे दर्पण प्रतिबिंब वगैरे वगैरे यांना टाइम लागतो असं विद्यार्थ्यांचं मत आहे. का टाइम लागतो, तुम्ही जर या आधीचा जो प्रश्न आहे मित्रांनो यामध्ये जर एक एक विकल्प टाकून बघणार तुम्ही सॉल्व्ह करणार तर मानून घ्या मित्रांनो कमीत कमी 2.5 ते 3 मिनिटं लागतील.
पण मी ज्या पद्धतीने बोलतोय सांगतोय तुम्हाला त्या पद्धतीने सॉल्व केला तर मित्रांनो मोजून 30 सेकंद लागेल. ओके, आता मी तर मित्रांनो बी किंवा सी, जेव्हा मी बी किंवा सी बोललो तर उत्तर बी किंवा सी यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, मी हे तुलना करून बघतो हे चिन्ह या ठिकाणी लगेच समजतं ते. मग बी चेक केल्यानंतर मित्रांनो बी उत्तर या ठिकाणी आपला उत्तर नाही, तर मित्रांनो बी किंवा सी पैकी बी तर कट होतो, मग उत्तर काय असेल 100% सी असेल. बरोबर, मग त्या पद्धतीने तुम्हाला चेक करण्याची गरज थोडी असणार आहे परीक्षेत. चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. मग बघा मित्रांनो मी कशा पद्धतीने, मित्रांनो या ठिकाणी हे डायरेक्ट अशा पद्धतीने उजवी आणि डावी बाजू चेंज होतात. क्लिअर पर्यंत, इथं आरसा असेल तर ओके, दर्पण इथं असेल तर, दर्पण या ठिकाणी असेल तर मित्रांनो बाजू चेंज होतात. उत्तर काय मित्रांनो, दक्षिण बाजू होते, दक्षिण काय उत्तर होते. मग बघा या ठिकाणी मी काय करेल, 9 बघा मित्रांनो सर्व ठिकाणी आहे. ओके ठीक आहे, आता ए या ठिकाणी, तर हे बघा स्मॉल मधले दोन बी आणि सी, ऍक्च्युअल कॅपिटल आणि स्मॉल थोडी चेंज होतात. की आरसामध्ये बघितल्यानंतर मित्रांनो कॅपिटल असेल तो स्मॉल अल्फाबेट दिसेल असं नाही, तर हे दोन गेले कामातून. त्यानंतर ई, ई इथं आहे आणि हे कुठे ई, इथं स्मॉल लिपीमध्ये, लहान लिपीमध्ये, इथं मोठ्या लिपीमध्ये नाही जमणार, गेला कामातून, म्हणजे डी या ठिकाणी उत्तर बरोबर असेल. ओके चला पुढे जाऊयात मित्रांनो. आता हे बघा, हे तर बोनस मार्क असतात. हे बघा ही त्रिकोण कुठे दिसतं मित्रांनो, अशा पद्धतीने मधून सुद्धा एक एक शिरोबिंदू मधून एक रेस आहे, नाही या ठिकाणी कुठे दिसत नाही. हे कुठे मित्रांनो, नाही हे ही डायग्राम इतकी सर्व रेस वगैरे कुठेच नाही, म्हणून हे पण कामातून. आता हे तर चेक करण्याची गरज नाही, हे कुठे दिसेल ते पण सांगतो मी तुम्हाला. बघा डी, चल बघा. त्यानंतर मित्रांनो इथं आहे काय आहे बघूयात आपण, 1921 कसे होतात मित्रांनो, 1921 त्यानंतर 134 चे या ठिकाणी 538 21 गुणिला 2 प्लस 2 म्हणजेच काय मित्रांनो 44 बरोबर असेल. 44 गुणिला 2 3 असेल. आता 3 प्लस या ठिकाणी प्लस सुद्धा 3 म्हणजे किती मित्रांनो 2 132 प्लस 3 प्लस 2 आहे 134 म्हणजे इथं 134 असल्यामुळे. ओके चला 2 असेल बी, विकल्प बी. ओके चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. काय आहे या ठिकाणी मित्रांनो 8 10 12 म्हणजेच काय या ठिकाणी मित्रांनो 6 पाहिजे, 6 सर्व ठिकाणी हे विकल्प कट. त्यानंतर काय मित्रांनो 12 14 16 म्हणजे या ठिकाणी 10 पाहिजे, म्हणजे जे पाहिजे जे इथं नाही हा पण विकल्प कट. त्यानंतर इथं 5 7 म्हणजे सी पाहिजे, तर या ठिकाणी आहे आणि इथं पण आहे. ओके पुढे बघूयात मित्र, इथं जे 10 12 म्हणजे इथं 8 पाहिजे, 8 म्हणजे काय मित्रांनो एच पाहिजे, बी या ठिकाणी बरोबर आहे. बरोबर चला पुढे जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. बघा मित्रांनो सिलोजिम्स म्हणजे तर्क आणि अनुमान या आधारावर सभी ग्लव्स बेट है, बेट. ओके मित्रांनो थोडे टायपिंग मध्ये ठीक आहे राहू द्या. आता सभी ग्लव्स बैट है, सभी स्टंप बैट है, सभी स्टंप बैट है, सभी बैट बॉल है. ओके बघा आता आपण चेक करूया त्या ठिकाणी, सभी स्टंप बॉल है, सभी स्टंप बॉल बरोबर आहे मित्रांनो. निष्कर्ष है कुछ बॉल ग्लव्स है, कुछ बॉल है हे पण बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतर कुछ ग्लव्स, ग्लव्स पाहिजे होतं ते ओके ठीक आहे काही हरकत नाही. कुछ ग्लव्स स्टंप है, कुछ ग्लव्स स्टंप है, ग्लव्स या ठिकाणी स्टंप या ठिकाणी हे नाही, तर 1 और 2 अनुसरण करते विकल्प नंबर 1 बरोबर असेल. चला पुन्हा मित्रांनो या ठिकाणी बघा 7 व्यक्ती सिटिंग अरेंजमेंट दिसतंय प्रत्येकाला हा प्रश्न. एक मिनिट मित्रांनो
ओके बघा सात व्यक्ती बघा मित्रांनो सात व्यक्ती एक दोन तीन चार पाच सहा आणि सात ओके ठीक आहे बघा रीड करूयात आपण त्यानुसार त्यांना इथं बसवून देऊ उत्तर की ओर मुख करके ठीक है उत्तरेकडे मुख आहे ए डी के बाई और तीसरे स्थान पर ए डी के बाई और तीसरे स्थान पर एक दोन आणि इथं ए ए डी के बाई और तीसरे स्थान पर बैठा डी अंतिम दाय सिरे पर है म्हणजे काय मित्रांनो डी या ठिकाणी आहे तर ए ए कुठे असेल ए इथं आहे बरोबर त्यानंतर पुढे बघा ए वर एफ के बीच केवल दो व्यक्ति बैठे हैं ए और एफ के बीच केवल दो व्यक्ति बैठे हैं ए और एफ दो व्यक्ति बैठे म्हणजे एफ ला इथं बसवून देतो मित्रांनो दो व्यक्ति बैठे इथं कुठेच बसवता येणार नाही त्यांच्या मध्ये दोन व्यक्ति दाखवण्यासाठी दो व्यक्ति बैठे केवल दो बी एफ के ठीक बगल में है बी एफ के ठीक बगल में है सी और डी के बीच में केवल एक व्यक्ति सी और डी के बीच में केवल एक व्यक्ति जी ए के ठीक बगल में नहीं है जी ए के ठीक म्हणजे जी या ठिकाणी नसेल तरी तो बसून द्या त्याला ओके बगल मग आता कोण एफ और सी के बीच कितने व्यक्ति एफ और सी के बीच में एक दोन आणि तीन म्हणजे किती मित्रांनो सी विकल्प बरोबर असेल चला काय मित्रांनो या ठिकाणी आर ए आय एन रेन एस झेड आय एफ बघा मित्रांनो काय या ठिकाणी काय असेल काय असेल बघा आपण बघूया या ठिकाणी प्लस एक अठरा एकोणावीस एक ये सव्वीस म्हणजे मायनस एक त्यानंतर मित्रांनो इथं आय इथं मित्रांनो हो जे आहे मित्रांनो हे काय आहे जे आहे क्लियर इथपर्यंत म्हणजे या ठिकाणी प्लस एक मायनस एक मग बघा मित्रांनो जे यू एम आणि सी सुरुवातीला प्लस एक आय जे मग के या ठिकाणी त्यानंतर मित्रांनो मायनस एक म्हणजे या ठिकाणी काय असेल मित्र मायनस एक असेल तर इथं टी एकवीस इथं टी के टी विकल्प एक मध्ये आहे ए मध्ये विकल्प ए बरोबर असेल चला पुढे मित्रांनो बघा या ठिकाणी क्यूब म्हणजे याला डाईस पण म्हणतो आपण काय आहे या ठिकाणी बघा मित्रांनो मी काय करेल प्रथमता की दोन क्यूब कोणते या ठिकाणी की त्यांच्या मध्ये मला समान अंक डिजिट नंबर दिसतोय तर तुम्ही म्हणणार हे इथं तीन इथं तीन इथं पाच ओके आणखी एक स्टेटमेंट यूज करेल मी या ठिकाणी मला समान नंबर तर दिसतात पण दोन दोन समान नाही दिसायला पाहिजे एकच मित्रांनो समान पाहिजे मग बघा ते कशी तुलना करा पहिला जे क्यूब असेल दुसरा सोबत दुसऱ्याचं पहिल्या सोबत काही करा पण ते बघा मग मी इथं बघतो तर मला मित्रांनो इथं पाच इथं पाच इथं तीन इथं तीन हे दोघांची नाही तुलना होणार मग इथं पाच दोन एक इथं पाच दोन इथं पाच तीन म्हणजेच काय मित्रांनो हे दोघांची तुलना करा मी त्यांना लिहितो मित्रांनो जे समान आहे त्यांना पहिल्यांदा हा क्यूब डाईस घेतो मी पाच तीन आणि चार क्लॉकवाईज लिहून टाकतो त्यांना अशा पद्धतीने पाच तीन पाच तीन आणि चार बरोबर त्यानंतर हे बघा पाच एक आणि दोन झालं मित्रांनो तो चार दसाने वाले फलक के विपरीत कोण आहे चारचे विपरीत दोन दोनचे विपरीत चार तीनचे विपरीत एक एकचे विपरीत तीन आणि पाचचे विपरीत कोण मित्रांनो पाचचे विपरीत आहे सहा क्लिअर इथपर्यंत मग काय विचारलेलं आपल्याला चार मग चारचे विपरीत काय मित्रांनो या ठिकाणी तर चारचे विपरीत दोन असेल क्लिअर इथपर्यंत चला मग मित्रांनो आज आपण ही टोटल प्रश्नपत्रिका तुमच्या समोर सॉल्व्ह केलेली रिझनिंगची ओके ठीक आहे मित्रांनो आपण थांबूयात भेटूयात आपण नेक्स्ट सिरीज मध्ये ओके थँक्यू मित्रांनो नक्की तुम्हाला आवडत असेल आणि कळत पण असेल समजत असेल ना नक्कीच तुम्हाला मित्रांनो या टोटल अनालिसिसचा खूप फायदा होईल याबद्दल द्विमत नाही तर मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांना सांगा विद्यार्थ्या मित्र जे तुमचे विद्यार्थी मित्र असतील त्यांना सांगा आणि जास्तीत जास्त लिंक जे आहे आर जे मॅथ्स या युट्यूब चॅनलची ती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा नक्की फायदा होईल ओके चला मित्रांनो थांबूया त्या ठिकाणी भेटूयात नेक्स्ट सिरीज मध्ये ओके थँक्यू